नमस्कार मित्रांनो, माझ्या टोटल अपडेट या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत। मित्र हो, आपण पडद्यावरती पाहत असल्याप्रमाणे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची ही प्रेस नोट आहे, हे पत्रक आहे, त्यामध्ये मित्र हो आज दिनांक 30 डिसेंबर 2020 रोजी नुकतंच थोड्या वेळाखाली मित्र हो हे प्रेस नोट शासनाने जाहीर केलेला आहे। या पत्रकामध्ये मित्र हो लॉकडाऊन बाबत शासनाने वेगवेगळे नियम व अटी जाहीर केलेले आहेत, लॉकडाऊन वाढवलेला आहे, याबाबत आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्र हो आज 30 डिसेंबर 2020 रोजी आलेल्या या पत्रकानुसार मित्र हो 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढलेल्या लॉकडाऊन मध्ये काय चालू आणि काय बंद राहणार आहे, काय आहे शासनाचं हे पत्रक, आपण सविस्तर माहिती पाहूया। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या टोटल अपडेट नावाच्या मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राइब करून घ्या आणि समोरील बेल घंटीला क्लिक करा। आणि मित्र हो व्हिडिओ जर आवडला किंवा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चला मग सुरू करूयात। पहा मित्रांनो, नव्या कोरोनामुळे महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊनची घोषणा 31 जानेवारी पर्यंत राहणार लागू। देशामध्ये असलेले कोरोना व्हायरसचे संकट कमी होण्याचे नाव घेत नाही, तर देशात कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन आढळून आल्याने देशाच्या चिंतेमध्ये अधिक वाढ झाली आहे। या नव्या कोरोना व्हायरसचे स्ट्रेन लक्षात घेता राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिशन बिगिन अगेन 31 जानेवारी 2021 पर्यंत लागू असेल असे ठाकरे सरकारकडून जाहीर करण्यात आले। राज्य सरकारकडून या संदर्भात अधिकृत आदेश जारी करण्यात आला असून यामध्ये कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनची मुदत वाढवण्यात आली असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यानंतर मित्र हो पुढे बघा, महाराष्ट्रात काय सुरू काय बंद याबाबत माहिती पाहूया। राज्य सरकारने आता 31 जानेवारी पर्यंत निर्बंध कायम राहतील असे स्पष्ट केले आहे। या संबंधीचा राज्य सरकारकडून अधिकृत आदेश जाहीर करण्यात आलेला आहे। यानुसार कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील लॉकडाऊन 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती आहे। याआधी 30 सप्टेंबर आणि 14 ऑक्टोबरला मिशन बिगिन अंतर्गत निर्बंध शिथिल करत प्रसिद्ध करण्यात आलेल्या गाईडलाईन्स 31 जानेवारी पर्यंत लागू राहतील। या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे। यासोबत याआधी परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी नेहमीप्रमाणे सुरू राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आलेले आहे। असे होते मित्र हो आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची अपडेट। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।